नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 12 जणांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालूच आहेत. हे सर्वजण अजूनही पुराच्या पाण्यात अडकलेले असून त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढलेली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गिरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. यामुळे पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचवण्यासाठी अडचणी येत होत्या. या तरुणांना वाचवण्यासाठी धुळे येथून SDRFची टीम रात्री घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र रात्री अंधारामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं. सकाळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र पुराच्या पाण्यामध्ये वाढ झाली असल्यानं बचाव कार्यात देखील अडचणी येत होत्या आणि पाण्यात अडकलेले सर्वजण एका उंच खडकावर असल्यानं सुखरूप होते. आज त्यांना हेलिकॉप्टरची मदत घेऊन 12 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.